नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी तहसीलदार नितीन कुमार देवरे आज मी तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी या पदामधील फरक त्याचबरोबर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे काय कोणाला म्हटलं जातं अतिरिक्त जिल्हाधिकारी तर त्याबाबत माहिती देणार आहे तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपलं हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फॉलो करावं आणि आपल्या यूट्यूब चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करावं अशी विनंती करेल तर विद्यार्थी मित्रांनो कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी आपण सर्वजणं जाणतो की कलेक्टर साहेब हे प्रमुख असतात म्हणजे ज्यांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जिल्हाधिकारी मराठीमध्ये म्हटलं जातं आता जिल्हाधिकारी यांच्या कामाची आ, विभागणी म्हणा किंवा त्यांना एक सहाय्यकारी पद म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी हे असतं अप्पर जिल्हाधिकारी हे उपजिल्हाधिकारी जे लोक असतात तर त्या उपजिल्हाधिकारी पदाचं पदोन्नतीनंतरचं अप्पर जिल्हाधिकारी हे पद असतं म्हणजे मित्रांनो उपजिल्हाधिकाऱ्यांचे जे नजीकचे बॉस असतात तर ते अप्पर जिल्हाधिकारी असतात आणि या सर्वांचे बॉस हे जिल्हाधिकारी असतात आता निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे काय तर निवासी उपजिल्हाधिकारी यांना आर डी सी असंसुद्धा म्हटलं जातं ज्याला रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आता तुम्ही म्हणाल की जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी असल्यानंतरही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचं काय काम असतं तर मित्रांनो निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे यांना पूर्णपणे त्या ठिकाणी ऑफिस वर्क असतं जे लोक उपजिल्हाधिकारी म्हणून एम पी एस सी मार्फत निवडून आलेले असतात तर त्यांना सिनियर अशा उपजिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी दिलं जात असतं अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पूर्णपणे जिल्हा जे कार्यालय आहे किंवा कलेक्टर ऑफिस जे आहे तर त्या ठिकाणी आस्थापनाविषयक बाबी असतील नैसर्गिक आपत्तीविषयक बाबी असतील किंवा महसूल बाबी असतील तर यांचं समन्वय सर्व विभागांचं समन्वय साधण्याचं काम निवासी उपजिल्हाधिकारी यांचं असतं निवासी उपजिल्हाधिकारी हे अप्पर जिल्हाधिकारी कारी यांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी कामकाज बघत असतात आणि अप्पर जिल्हाधिकारी हे रिपोर्टिंग अथॉरिटी म्हणून जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी एम पी एस सीची परीक्षा कंडक्ट केली जाते प्रत्येक जिल्हा मुख्यालयी तर त्याचे जे मुख्य केंद्र प्रमुख असतात ते, ते निवासी उपजिल्हाधिकारी तथा आर डी सी हे असतात त्या ठिकाणी ट्रेनिंग घेणे त्या ठिकाणी परीक्षा व्यवस्थित पार पाडणे ही जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांची असते आता अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे काय जे आय ए एस ऑफिसर प्रोबेशन पिरियडमध्ये दोन वर्षासाठी असतात तर त्यांना त्या ठिकाणी असिस्टंट कलेक्टर किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी असं म्हणण्यात येत असतं म्हणजे आय ए एस ऑफिसरला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणतात तर मित्रांनो अशा पद्धतीचा फरक या पदांमधला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद